लग्नाची बेडी मालिकेच्या पाच ऑक्टोबरच्या भागामध्ये अतिशय रोमांचक ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामध्ये आता खऱ्या सर्व सत्याचा उलगडा होऊन राघवला त्याच्या चुकीचा खूप पस्तावा होतो आणि राघव हा राखी आणि योगेशच्या घरी येतो राखी योगेशच्या घरी आल्यानंतर राखी ही राघवला म्हणते की राघव तू माझ्या फ्रेंडला का नाही घेऊन आलास आणि म्हणते की बरं ती कॉलेजला गेली असेल जाऊ दे मी आता तुझ्याबरोबर तिच्या आवडीची खीर डब्यात घालून देते तू तिला दे बरं का तर योगेश हा राघवला म्हणतो राघव आमचे लग्न फक्त आणि फक्त सिंधूमुळे झाले आहे आणि म्हणतो की राघव मी तुला आज एक वचन देतो की मी तुझ्या ताईला कधीही दुःख देणार नाही आणि तिला कायम सुखात ठेवील तेव्हा राघव हा राखी आणि योगेशकडे बघतच राहतो तर राखी राघवला म्हणते राघव आम्ही आल्यानंतर कोणी फ्रेंडला बोलले तर नाही ना तेव्हा राघव हा अवाक होतो आणि काय बोलावे आणि काय सांगावे हे राघवला काहीच समजत नसते तिकडे सिंधू शकुआत्यासोबत नांदगावला आलेले असते तेव्हा सिंधूच्या शेजारचे हे तिच्या घरी आलेले असतात तेव्हा सिंधू सर्वांना सांगते की राघवने मला स्वइच्छेने घराबाहेर नाही काढले तर घरातील सर्वांची मला घराबाहेर काढावी अच्छी इच्छा असल्यामुळे त्यांनी मला घराबाहेर काढली तर इकडे राघव हा घरी येतो राघव घरी आल्यानंतर सगळ्यात अगोदर ऋतुराज काकाला समोर बोलावतो ऋतुराज समोर आल्यानंतर राघव ऋतुराजला म्हणतो की ऋतुराज काका तुम्ही हे सर्व का केलं कारण आता सर्व सत्य माझ्या समोर आलं आहे तर ऋतुराज हा भामटा झालेला असतो आणि काहीही बोलत नसतो तेव्हा राघव ऋतुराजवर ओरडत म्हणतो की ऋतुराज तू का केलं असं सांग ना असे, असे मोठ्याने ओरडत राघव ऋतुराजच्या कडक शब्दात नाग्या ठेसतो तर राघवचा तो रुद्रावतार बघून काकू आणि रत्नाकर घाबरलेल्या नजरेने राघवकडे बघू लागतात तर ऋतुराज हा आता राघवला सर्व सत्य ओकणार आहे आणि राघव हा ऋतुराजला पोपटासारखा बोलायला लावून ऋतुराज आता योगेशच्या किडनॅपिंगचे सर्व कांड राघवला सांगणार आहे तर आता राघव काकू रत्नाकर आणि ऋतुराजला कोणती शिक्षा देतो हे बघण्यासाठी आणि लग्नाची व्हिडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब